जर्मनी मधले पार्क्स कसे असतात ते दाखवणारे. आता सध्या इथे वसंत ऋतू सुरू आहे आणि अतिशय ग्रीन असं हे पार्क आहे. जर्मनीमध्ये पार्क हे कृत्रिमरित्या बनवलेले नसतात, तर ते निसर्गाचाच एक भाग असतात. आणि यात लोक स्पोर्ट, सायकल चालवणे, फिरणे याचा मनमुराद आनंद घेत असतात. जर्मनीत मी फिरत असताना मला खूप गोष्टी जाणवतात आणि त्या तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटतात. म्हणून या व्हिडिओद्वारे मी तुमच्याशी जर्मनीतले पार्क आज दाखवणार आहे. अशी उंच झाडं आहेत, साधारण 20 ते 30 फूट उंच अशी ही झाडं असतात. आणि स्प्रूस, पाईन या कॅटेगरीतली ही झाडं आहेत. या ठिकाणी पेअर आणि ॲपलची झाडंसुद्धा खूप दिसतात आणि त्याच्या फुलांनी निसर्ग हा अतिशय सुंदर दिसत असतो. छोट्या छोट्या पायवाटा, निसर्ग शांततेत फक्त पक्ष्यांचा आवाज येतो. अशी साधारण 20 ते 30 फूट उंच अशी झाडं मी आता छोट्याशा पायवाटेने चालतीये. विशेष म्हणजे इथे कुठलेही हिंस्र प्राणी किंवा आपल्याला हल्ला करतील असे कुठलेही प्राणी, हिंस्र प्राणी इथे मला अजूनही दिसले नाही. एक दोन हरणी मला आतापर्यंत इथे दिसल्यात फक्त, पण कुठलीही भीती नाही. कुठलंही बिनधास्त तुम्ही या जंगलात चालू शकता, प्राण्यांची नाही किंवा इतर कुठलीही नाही.
मोठं झाड आहे, 20 ते 30 फूट उंच अस. जर्मनीमध्ये पार्क्स हे निसर्गाचाच एक भाग असतात. इथे लोकांना निसर्गात फिरणं हा आणि त्यात वेगवेगळ्या स्पोर्ट्स करणं हा इथल्या लोकांचा अविभाज्य घटक आहे. आणि झाडांचं संवर्धन करणं हे सुद्धा या ठिकाणी काटेकोरपणे पाळलं जातं. स्प्रूस, पाईन, फर अशी वेगवेगळ्या प्रकारची उंच झाडं अशी इथं असतात. साधारण सूचीपर्णी वृक्ष ज्याला आपण म्हणतो तशी ही झाडं असतात. आता इथे उन्हाळा म्हणजे इथला समर चालू होतोय आणि त्याच्यामुळे इथला निसर्ग आता इथं झाडांना नवीन पालवी फुटलेली आहेत आणि निसर्ग खूप सुंदर झालेला आहे. हाच एक 3-4 महिन्याचा पिरियड इथं असा असतो की आपण आपल्याकडे जसं बाहेर सहज पडू शकतो तसं फ्रीली बाहेर उन्हात प्रॉपर वातावरण असतं आणि आपण पडू शकतो, ऊन असतं. बाकीचा 8 महिने बऱ्यापैकी थंडी आणि पोचणारा वारा थंडगार तयारीनिशी पडावं लागतं बाहेर. मात्र हा ऋतू सगळ्यात छान असतो. हा 20 डिग्रीच्या वरती साधारण डिपेंड्स, प्रत्येक वर्षीचं चित्र वेगळं असतं, पण 2-3 महिने नक्की तुम्ही अनुभवू शकता.